नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 6वा दिवस असला तरी सरकार त्यांच्या अमरणाची वाट बघत असल्याने सोलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं लोकसभेच्या निवडणुकीत काय करता येईल तोपर्यंत, तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्हाला जिल्ह्यातील कोणत्याही आमदार संसद मंत्र्याला रोखू, समाजातील सर्व शासकीय कार्यालयांना रोखू, येत्या विधानसभा निवडणुकीतही आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही. मागील 10 महिन्यात 5व्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का? हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे. यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची बागट नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात येतात उद्यापासून सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे आहेत शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल. आमची विनंती आहे सरकारला, त्या माणसाचा तीळपीठ रोज दिवस चाललेला आहे, त्याचं रक्त रोज आटतंय. आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील. आज 6वा दिवस आहे. 6 दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करत आहेत. आले का फळ आहे का? तर सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा? कोण कुठं चाललंय, कोण कुठे चाललंय बघताय सगळे. हे सरकारचं वागणं मराठा समाजावर, ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या 32% आहे त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये. तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल. लोकसंदेश सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शाहजहान अत्तार यांचा रिपोर्ट.